सो आम्ही आता ट्रॅव्हल करताना रोडवर अचानक एक कोल्हा आलेला, त्याचं फुटेज मी तुम्हाला आता दाखवतो. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा आपला दौरा आहे वेंगुर्ले तालुक्यातील स्वर्गीय सुंदर अशा निवती बीचवर. आणि तिथेच एक निवती फोर्ट आहे, तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे. सो व्हिडिओ पूर्णपणे बघा. मालवण व कुडाळपासून साधारण 25 किलोमीटरवर निवतीचा समुद्र किनारा आहे. जर तुम्ही मालवण मार्गे निवतीला आलात तर तारकर्ली खाडीवरील हा अतिशय सुंदर पूल तुम्हाला दिसेल. अगदी पुलाला टेकलेला माडाही तुम्हाला दिसेल. सो हा कर्ली नदीवरचा ब्रिज आहे, तुम्ही समोरचा नजारा पाहू शकता. सो आम्ही आता ट्रॅव्हल करताना रोडवर अचानक एक कोल्हा आलेला, त्याचं फुटेज मी तुम्हाला आता दाखवतो. खूप मस्त एक्सपिरियन्स होता. या प्रवासादरम्यान जीपीच्या विमानतळाचा परिसरही तुम्हाला दिसेल. सो आम्ही बीचकडे पोचलोय, तर ही आहे बीचची पार्किंग. आणि तुम्हाला जर किल्ल्यावर जावं असेल तर इथना पुढे सरळ वाट आहे. तुम्ही म्हणत असाल की मी असं खाली बसून कलब्लॉक करतोय, पण मी आता ज्या जागेवर उभा आहे ती जागा माझी वेंगुर्ले तालुक्यातील सर्वात आवडती प्लेस आहे. आणि मी ती प्लेस तुम्हाला आता दाखवतो. वाटा निवती किल्ल्याकडे जाते, तर आपण बघूया किल्ला कसा आहे तो. इथे पायऱ्या दिसत आहेत. सिंधुदुर्ग किल्ला बांधल्यानंतरच्या काळात शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला. या किल्ल्याचा वापर कर्ली खाडी ते वेंगुर्ला या सागरी भागावर लक्ष ठेवण्यासाठी होत असे. किल्ल्यावर पडके बुरुज, खंदक आणि बऱ्यापैकी झाडी आहे. निवती किल्ल्यावरून भोगव्याचा किनारा अत्यंत सुंदर दिसतो. तासन तास इथून जाऊ नये असे वाटते. संध्याकाळी सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य दिसते. निवतीच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात आणि जवळून डॉल्फिन मासे पाहता येतात. सो मी आता वेंगुर्लेच्या गोल्डन रॉकवर उभा आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता असं दृश्य आहे.